नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राजेश चिपिंगळे, पाहूयात काही सविस्तर घडामोडी। नमस्कार, मी अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली। गेल्या 7 दिवसापासून सतत सुरू असलेला पाऊस आणि कोयना व वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग याच्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीची पातळी वाढलेली आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व नदीकाठी असलेल्या 107 गावांना सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे। सद्यस्थितीमध्ये सांगली शहरात कृष्णा नदीची पातळी 51.5 फूट एवढी झालेली आहे। जिल्ह्यात जी गावं पाण्याखाली गेलेली आहेत किंवा शहरामधील सखल भाग जो सध्या पाण्याखाली आहे अशा भागातून आम्ही प्रशासनाने आतापर्यंत 43,000 व्यक्ती आणि 12,366 जनावरे यांचं पण स्थलांतरण केलेलं आहे व त्यांना कॅम्प्समध्ये आता सध्या ठेवलेलं आहे। सदरच्या कॅम्प्समध्ये खाण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्याची सर्व सुविधा आम्ही पुरवलेल्या आहेत। जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणेव्यतिरिक्त सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात एक NDRFची टीम कार्यरत आहे। 2 NDRF टीम्स जिल्ह्यात दाखल झाल्या असून ते आम्ही पलूस व वाळवा येथे डिप्यूट केलेले आहेत। आज रात्रीपर्यंत टेरिटोरियल आर्मीचा रिलीफ कॉलम देखील शहरामध्ये दाखल होणार आहे। माझं सर्व लोकांना आवाहन आहे की या पूरसदृश स्थितीमध्ये कोणीही घाबरून जायचं नाही आहे, पॅनिक सिच्युएशन क्रिएट होईल असं वागू नये। अनावश्यक बाहेर पडणं आपण टाळावं। ज्या ठिकाणी स्थलांतरणाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी विनाविलंब नागरिकांनी बाहेर निघालं पाहिजे, त्यासाठी प्रशासन आवश्यक ती संपूर्ण मदत लोकांना करेल। 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पूरसदृश स्थिती पाहता 5 तालुक्यामध्ये मिरज, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव या 5 तालुक्यामध्ये आपण शाळांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे। माझं सर्वांना आवाहन आहे की कोणालाही जर मदतीची आवश्यकता असेल तर आपण टोल फ्री नंबर 1077 व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष ज्याचा नंबर आपल्याला दिसत आहे तिथे आपण संपर्क साधू शकता। लोकांना मदत करण्यासाठी प्रशासन हे सतत कायम सज्ज आहे।